कैलास भाई शेखर दादा पगार सत्कार करावा। राजू भाई उन्होंने यांचा सत्कार सुनील गोरे करते श्याम भाऊ यांचा सत्कार मी दीपक भाऊ तलवारे यांना विनंती करतो। हिंदुस्तान भर में जहाँ पर हर जाति हर धर्म के त्योहारों को मनाया जाता है, वहीं पर हिंदुस्तान में एक समाज जो हिंदुस्तान में काफी बड़ी अक्सरियत में मौजूद है, आदिवासी समाज। आज आदिवासी समाज का आदिवासी दिवस है, जिसके लिए मालेगांव शहर और मालेगांव तालुके के तमाम ही अलग अलग गांवों में एक खुशियों का माहौल देखा जाता है, जिसका मंजर हम आपको दिखाने की कोशिश भी यहाँ कर रहे हैं। बारासरा गांव जो मालेगांव शहर से कोरोना से करीब है, जहाँ पर आदिवासी भाइयों की जानिब से एक खुशियों का माहौल यहाँ पर बना हुआ है और यहाँ पर आदिवासी दिवस इस तरीके से मनाया जा रहा है और आदिवासियों में जोश और खरोश दिखाई देता है। यहाँ पर तमाम ही आदिवासी समाज के अलावा यहाँ पर दलित समाज, मुस्लिम समाज और मराठा समाज के तमाम ही लोग मिलजुल कर हर त्योहार की तरह हिंदुस्तान की सभ्यता और हिंदुस्तान के कल्चर को उभारने की कोशिश करते हुए नजर आ रहे हैं। यहाँ पर आदिवासी दिवस में आपको आदिवासी समाज के अलावा दलित, मुस्लिम, मराठा समाज के लोग भी नजर आ रहे हैं, जो सब मिलजुल कर इस त्योहार को और इस आदिवासी दिवस को मनाने की कोशिश कर रहे हैं। ये हमारे हिंदुस्तान और हमारे भारत की सभ्यता है, चाहे वो ईद हो, होली हो, दिवाली हो, दशहरा हो, गणपति हो या फिर अंबेडकर जयंती हो। युवकांनी हा कार्यक्रम आयोजित केला, युवकांचे ही मनापासून आभार व्यक्त करतो। तुझ्या माझ्या जातीत जरी अंतर आहे, तुझ्या माझ्या जातीत जरी अंतर आहे, शेवटी तू माझा आणि मी तुझा खांदेकरी आहे। जसं वामन दादा सांगतात की माणूस कोणत्या जातीत आणि कोणत्या धर्मात जन्माला त्याला महत्व नाही, ज्या माणसाजवळ चांगले गुण असतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। आज जसं देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी नावाच्या महिला विराजमान झाल्या, ज्यावेळेस मागच्या वेळेस एका कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवेंनी असं सांगितलं होतं की या राज्याचा आणि या देशाचा जर उद्धार करायचा असेल तर ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री द्यायला हवा। पण माझं एक असं वैयक्तिक मत आहे की आदिवासी समाज हा क्रांतिकारी समाज आहे, पूर्वीपासून संघर्ष करणारा समाज आहे। जर आदिवासी समाजातला व्यक्ती जर कधी मुख्यमंत्री म्हणून दिला तर त्याच्यात अडचण काय आहे? आदिवासी समाजाचा जर पंतप्रधान दिला तर याच्यात अडचण काय? हे लोकही देश चालू शकतात, राज्य चालू शकतात, म्हणून उंच जातीचेच लोक असतील तेच हा देश चालू शकतात ही गोष्ट खोटी आहे। ज्यावेळेस एका आदिवासी महिलेचा राष्ट्रपती म्हणून जी निवड झाली त्यावेळेस मला आदिवासी मानवांचे फोन आले तर मला ऐकतं गहून आलं की जो समाज आज वर्षापासून अन्याय सहन करत आहे, आपल्या समस्यांसाठी झगडत आहे, आज त्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसलेला आहे। परंतु माझ्या या युवकांना नम्र विनंती आहे, आज ज्याप्रमाणे आपण जागतिक आदिवासी दिन साजरा केला त्याप्रमाणे गावातील आपल्या समस्या असतील, जिथं अज्ञान असं तिथं ज्ञान पोहोचवायचं काम आपण केलं पाहिजे, जिथं समाज अंधारात असेल तिथं आपण प्रकाशित समाजाला आणलं पाहिजे। आज 75-80% समाज आपला हा गरिबीत जीवन जगत आहे, जर आज आपण शिक्षण झालं, मोठ्या नोकरीवर गेलो, मोठ्या पदावर गेलं तर आपली ही जबाबदारी आहे की आपला समाज पुढे कसा येईल, त्यांना न्याय कसा मिळेल। जसं वामन दादा सांगतात की काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील त्याही काळे आता काळ्या धरणी सवे, तुफा नातले दिवे आम्ही तुफा नातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळी नाम्य शिवे, तुफा नातले दिवे आम्ही तुफा नातले दिवे, हल्ल्यावरती
होती हल्ले, अभंग अमुचे पाले किल्ले, असाच अमुचा ताठर माता जरान खाली लवे, तुफानातले दिवे आमी हो तुफानातले दिवे, हाय जैतन वारा करतो जैतन वारा, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नवे, तुफानातले दिवे आमी हो तुफानातले दिवे। आज सगळ्यात जास्त संघर्षमय जीवन आणि गरिबी जीवन जर कोणता समाज जगत असेल तर आदिवासी समाज आहे। त्यासाठी जे जे पुढारलेले लोक आहेत त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे। जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप झालेली आहे, बोलण्यासारखं भरपूर पण बोलणारे देखील आले, खूप जखडलेला असतो, वेळेच आणि काळाचं भान ठेवतो। आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणणार की ना सत्ता सात जाती आहे ना संपत्ती सात जाती आहे, इन्सानियत की सनद दोस्तों हर हाल में साथ निभाते।